राज्यभरात मतदान सुरू, मतदान केंद्रावर रांगा, शरद पवार, छगन भुजबळ, चंद्रशेखर बावनकुळे, संजय राऊत, सदा मलिक, प्रणिती शिंदेंसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क। राज्यामध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत 6.61% मतदान, सर्वाधिक 8.96% मतदान रत्नागिरीत, मुंबईमध्ये सर्वाधिक माहीममध्ये तर सर्वात कमी वरळीत, शहर आणि ग्रामीण नागपूरच्या तुलनेत फडणवीसांच्या मतदारसंघात सर्वाधिक मतदान। माहीममधील शिवसेनेचे सदा सरवणकर आणि मनसेचे अमित ठाकरे यांचं हस्तांदोलन, दोन्ही उमेदवार सिद्धिविनायकाच्या दर्शनानंतर मतदान करणार। सर्वसामान्यांसह सेलिब्रिटी मतदानाच्या रांगेत, लातूरमध्ये रितेश आणि जेनेलियाचं मतदान, पुण्यामध्ये सुबोध भावे आणि सोनाली कुलकर्णीनं बजावला मतदानाचा हक्क, सचिन तेंडुलकर, अक्षय कुमार, राजकुमार राव, फरहान अख्तरचंही मतदान। राज्यभरात मतदानाला सुरुवात, मतदान केंद्रांवर रांगा, राज्यपाल अजित पवार, आशिष शेलार, मोहन भागवतांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क। मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री, ठाकरे बंधू, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठापणाला आज राजकीय भवितव्य मतपेटीत कैद होणार। नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान, काँग्रेसचे रवींद्र चव्हाण आणि भाजपचे डॉ संतुकराव हंबर्डे यांच्यात लढत, महाराष्ट्र आणि झारखंडसह 4 राज्यातील 15 जागांवरही आज मतदान। सुप्रिया सुळे नाना पटोलेंकडून निवडणुकीमध्ये बिटकॉईनचा वापर, ऑडिओ क्लिप शेअर करत माजी आयपीएस रवींद्रनाथ पाटील यांचा आरोप, क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि पटोलेंचाच, अजित पवारांचा दुजोरा। बिटकॉईन आरोपांसंदर्भात सुधांशु त्रिवेदींविरोधात सुप्रिया सुळेंचा अब्रू नुकसानीचा दावा, पुणे सायबर पोलिसांकडेही तक्रार दाखल। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।